नमस्कार, रुचकर स्वादे चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पनीरची भाजी. तर ही 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी अमूलचं, आणि ही पनीर मक्खनवाला मिक्स आहे. तर अगदी झटपट होते, याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काही टाकायचं नाही, आणि याच्यावर व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही 100 ग्रॅम पनीर आहे, आणि ही जी मसाला आहे ते 250 ग्रॅमचा आहे. तर याच्यामध्ये आपण म्हणजे 100 ग्रॅमला जेवढा लागेल तेवढंच टाकणार आहोत. तर ह्याला 250 ग्रॅमला 150 ग्रॅम टमाटर लागणार आहे. तर आपण 2 टमाटर घेतलेले आहेत, त्याच्यावर व्यवस्थित दिलेली आहे माहिती. तर आता आपण बनवायला घेऊयात. तर ही 1 वाटी दूध घेतलेलं आहे, आणि 1.5 चमचा मलई घेतलेली आहे. आणि याच मलईमध्ये आपल्याला 1 चमचा दही टाकलेलं आहे, ह्याला फेटून घ्यायचं आपल्याला, हे नंतर लागेल भाजी झाल्यानंतर. 2 टमाटर घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हा जे मसाला आहे, तर जे पनीर मसाला त्यातला निम्मा मी घेतलेला आहे, आणि निम्मा पॅक करून ठेवलेला आहे. तर आता आपण हे जे टमाटर आहेत, तर याला दुसरं काही टाकायची वगैरे गरज नाही. तर हे टमाटर फक्त असे चॉप करून आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायचे. आणि जर का तुम्हाला वेळ नसेल तर थोडंसं भाजून घेतलं तर पटकन प्युरी जी आहे ती परतल्या जाते. कच्च्याला थोडं 2-3 मिनिट लागतात परतण्यासाठी. आणि थोडीशी कोथिंबीर याच्यात ॲड करूयात आपण. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. आता आपण ही जी मसाला आहे ह्या मोठ्या वाटीमध्ये टाकून याच्यामध्ये दूध टाकून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आणि हे पण दही आणि जी मलई आहे ते पण फेटून घ्यायची. हे आपल्याला शेवटी लागणार आहे. 1.5 चमचा मलई आणि 1 चमचा दही मिक्स केलेला आहे, हे नंतर आपण फेटून घेऊयात. तर ही कढई ठेवलेली आहे मी. आता आपण तेल टाकून घेऊयात, आणि ही प्युरी एकदम बारीक अशी करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकून घेऊयात. थोडंसं जास्त पाहिजे असेल तरी जास्त टाकलं तरी. आणि पनीरची जी तुकडे आहेत ते आपल्याला त्यात परसून घ्यायच्या अगोदर. ही जी पनीर आहे ती थोडंसं आपण परतून घेऊयात, हलकेशीच परतायची. तुम्हाला जास्त जर करायचं असेल गोल्डन तर थोडंसं जास्त वेळ परतून घ्या. थोडंसं परतले तर हे काढून घेऊयात आपण. आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालूयात फोडणीसाठी. जिरं तडतडलेत, कोथिंबीर टाकून घेऊयात. त्यानंतर ही जी प्युरी आहे ती टाकून घेऊ. आणि ही प्युरी कशी म्हणजे भाजली किंवा तयार झाली ही कळते. तर जेव्हा ती तेल व्यवस्थित सोडते साईडनं तेव्हा ती परफेक्ट भाजली. तरी पण 3-4 मिनिट किंवा 4-5 मिनिट लागतात ही प्युरी कच्चं टमाटर असल्यामुळे भाजण्यासाठी. तर ह्या प्युरीला बघू शकता तेल सुटायला लागले. 1 ते 2 मिनिट झाले असतील. आणखीन थोड्या वेळ आपल्याला हे परतून घ्यायचे, म्हणजे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी भाजून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊयात. साधारण 3 चमचे मी दही टाकले याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅस जे आहे ती स्लोच ठेवायचा आहे. हे छान शिजू द्यायचे, आणि याच्यामध्ये दुसरं काहीही ॲड करायची गरज नाही. घरचे मसाले किंवा म्हणजे काहीच टाकायची गरज नाही.
झटपट अशी पनीरची भाजी तयार होते हे मसाला आणल्यानंतर. आणि छोटं पॅकेट जर आणलं हे तर 40 रुपयाला भेटतं. आणि पनीरचं फक्त म्हणजे एक दोन माणसाला, दोन तीन माणसाला थोडं पुरेसं होतं, दोन माणसं तर आरामात खाता 100 ग्रॅम. आता आपण जे हे दूधमध्ये मसाला मिक्स करून घेतला होता ते टाकून घेऊया. ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला किती थिकनेस पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता. जर का असंच पाहिजे असेल तर एखाद दुसरी उकळी आली की बंद जरी केला गॅस तरी पण चालतं. आता आपण हे पनीर याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि पनीर टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिट ह्याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तुम्ही भाजी जी आहे पनीरची तर चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबत सुद्धा खाऊ शकता. कशासोबत ही तर हे बघा एकदम मस्त असं ग्रेव्ही होते रेडीमेड मसाला असला तरी. आणि एकदम मस्त अशी चवीला खूप छान आहे. 4-5 मिनिट आपण शिजू देऊयात. तर 5 ते 6 मिनिट आपले झालेले आहेत. पनीर पण एकदम मस्त असं सॉफ्ट झाले. आता आपण गॅस बंद करूयात. हे बघा थिकनेस एकदम मस्त असं आलेलं आहे. आता आपण हे थंड करून प्लेटमध्ये काढून घेऊयात. मी प्लेटमध्ये पनीरची भाजी आहे ती टाकून घेते. तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि एकदम चवीला मस्त अशी आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. थोडंसं आपण याच्यावरती तर अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.